कल्याण डोंबिवलीत दर शनिवारी रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पारित करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं हळूहळू निर्बंधही वाढवण्यास सुरुवात केली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दर शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं कार्यालय बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. शनिवारपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. होळी रंगपंचमीसाठी पथक तैनात करण्यात असून वाढत्या कोरोना आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याला मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात 4 ते 5 पथकं तैनात करण्यात आली आहेत. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचाही पुनरुच्चार आयुक्त डॉ सूर्यवंशी यांनी यावेळी केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शनिवारी रविवारी हे दोन दिवस सर्व आस्थापना अत्यावश्यक सेवेचे दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील. बार्स रेस्टॉरंट आणि हॉटेल्स हे सुद्धा फक्त टेकअवेसाठी उघडे राहतील. भाजी मार्केट हे 50% क्षमतेने काम त्यांचं तेवढ्या क्षमतेने काम करतील. धुळीवंदनच्या दिवशी आणि होळीच्या दिवशी गर्दीवरती नियंत्रण आणण्यासाठी 4 ते 5 पथक प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही नियुक्त केलेले आहेत. कालच होळीकोत्सव आणि धुळीवंदन हा सामूहिकरित्या साजरा करण्यावरती प्रतिबंध करण्याचे आदेश आम्ही काढलेले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या आदेशाचे आपण पालन करावे. 2 दिवस आपण अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं देखील गर्दी होऊ नये म्हणून बंद ठेवणार आहोत. मी अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा दुकान आहे ते सुरू राहतील. मॉल्स सुरू राहतील परंतु त्यांनी गर्दी होणार नाही आणि 50% क्षमतेनेच त्यांनी मॉल चालवायचे आहेत. गर्दी झाल्याचं आम्हाला आढळलं तर पुन्हा आम्ही ते सील करण्याची कारवाई करू.